नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील, आपला शेतकरी मित्र. मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या लाडक्या शेतकरी विचार या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव. त्याआधी मित्रांनो, तुम्हा सर्वांना महत्त्वाची आणि आनंदाची बातमी द्यायची आहे. ती म्हणजे सरकारने कांदा निर्यातीबंदीला मागे घेतल्यामुळे कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आता कांद्याचे दर सरासरी 7,000 होणार आहे. मित्रांनो, आज आपल्याला कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बाजार समिती उमरणे येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1,011 आणि जास्तीत जास्त दर 4,126 असा आहे आणि सर्वसाधारण दर 3,400 आहे. तर आवक होती 13,500 क्विंटलची. बाजार समिती देवळा येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1,100 तर जास्तीत जास्त दर 3,870 आणि सर्वसाधारण दर 3,500 असा आहे. आवक होती 4,530 क्विंटलची. बाजार समिती पारनेर येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 300 तर जास्तीत जास्त दर 5,100 असा आहे आणि सर्वसाधारण दर 2,800 असा आहे. तर आवक होती 14,717 क्विंटलची. बाजार समिती इंदापूर येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 2,000 तर जास्तीत जास्त दर 4,100 असा आहे आणि सर्वसाधारण दर 1,900 असा आहे. तर आवक होती 680 क्विंटलची. बाजार समिती पिंपळगाव येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 750 जास्तीत जास्त दर 3,400 आणि सर्वसाधारण दर 3,100 असा आहे आणि आवक होती 2,124 क्विंटलची. पिंपळगाव बसमत येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1,000 तर जास्तीत जास्त दर 4,701 आणि सर्वसाधारण दर 3,701 असा आहे आणि आवक होती 23,107 क्विंटलची. नेवासा घोडेगाव येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 500 तर जास्तीत जास्त दर 4,200 आणि सर्वसाधारण दर 3,500 असा आहे आणि आवक होती 33,079 क्विंटल. बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 300 तर जास्तीत जास्त दर 3,755 आणि सर्वसाधारण दर 3,317 असा आहे आणि आवक होती 3,480 क्विंटलची. बाजार समिती साठाणा येथे उन्हाळी कांद्याला कमीत कमी दर 1,100 आणि जास्तीत जास्त दर 4,075 आणि सर्वसाधारण दर 3,350 असा आहे आणि आवक होती 12,675 क्विंटलची. बाजार समिती मनमाड येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 500 तर जास्तीत जास्त दर 3,476 रुपये आणि सर्वसाधारण दर 3,250 असा आहे आणि आवक होती 3,500 क्विंटलची. बाजार समिती चांचवड येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1,000 तर जास्तीत जास्त दर 4,081 आणि सर्वसाधारण दर 3,350 असा आहे आणि आवक होती 8,000 क्विंटलची. बाजार समिती लासगाव येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 701 आणि जास्तीत जास्त दर 4,251 असा आहे आणि सर्वसाधारण दर 3,351 असा आहे. तर आवक होती 9,246 क्विंटलची. बाजार समिती लासगाव निमफाड येथे उन्हाळी कांद्याला कमीत कमी दर 1,500 तर जास्तीत जास्त दर 4,000 आणि सर्वसाधारण दर 3,200 असा आहे आणि आवक होती 3,195 क्विंटलची. बाजार समिती येवला येथे उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 400 तर जास्तीत जास्त दर 3,850 आणि सर्वसाधारण दर 3,300 असा आहे आणि आवक होती 8,000 क्विंटलची. बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 1,200 तर जास्तीत जास्त दर 3,800 असा आहे आणि सर्वसाधारण दर 2,500 असा आहे. तर आवक होती 11,507 क्विंटलची. बाजार समिती पुणे खडकी येथे लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर 2,100 तर जास्तीत जास्त दर 3,600 आणि सर्वसाधारण दर 2,500 असा आहे आणि आवक होती 20 क्विंटलची. बाजार समिती पुणे पिंपरी येथे लोकल कांद्याला कमीत कमी दर 3,200 तर जास्तीत जास्त दर 3,500 आणि सर्वसाधारण दर 3,350 असा आहे आणि आवक होती 2 क्विंटलची.